आमच्या यूट्यूब चॅनलला जॉईन व्हा व ICB न्यूजला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा व बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे आमच्या बातम्या आपल्यापर्यंत सतत पोहोचतील. किसान युवा क्रांती संघटनेतर्फे खत दरवाढीचा जाहीर निषेध. पांगीर येथे दर पत्रकाची होळी शेतकरी वर्गातून संताप. भारत हा कृषी प्रधान देश असून शेतकरी हा देशाचा महत्वाचा घटक आहे. देशात शेती मोठ्या प्रमाणात असली तरी सरकार मात्र याकडे संपूर्णतः दुर्लक्ष करीत असून आतापर्यंत सवलतीच्या दरात मिळणारे खताचे दरही आता भरमसाठ वाढवून शेतकऱ्यांना संपवण्याचा घाट सरकार घातले आहे. त्यामुळे त्या दरवाढीचा निषेध किसान युवा क्रांती संघटना चिक्कोडी तालुका यांच्याकडून करून दर पत्रकाची होळी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी आणि किसान युवा क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. चिक्कोडी तालुक्यातील पांगीर येथे संघटनेचे अध्यक्ष जयवंत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष भूषण राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष अभिनंदन बापूसो मगदुम आणि अक्षय पाटील शिरदवाड यांच्या उपस्थितीत किसान युवा क्रांती संघटनेचे बैठक घेण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रमोद पाटील हे उपस्थित होते. यावेळी भूषण पाटील म्हणाले की शेतकऱ्यांचा कोणताच पिकाला अथवा शेतीला सरकारकडून सवलत मिळत नाही, यामुळे शेतकऱ्यांची हालत अत्यंत खराब झाली आहे. भारत हा कृषी प्रधान देश असला तरी शेतकऱ्यांना अत्यंत त्रासदायक वागणूक मिळत आहे. आतापर्यंत शेतीला लागणाऱ्या खतांना सबसिडी मिळत होते, पण आता खतांचे मोठ्या प्रमाणात दर वाढवून शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहे. शेतकरी हा एक व्यावसायिक असून भारत सरकारकडून कारखानदारांना सवलत मिळत आहे, पण शेतकऱ्यांना सवलत मिळत नाही. वाढीव दर अत्यंत जाचक असून यामुळे शेतकरी लयास जाणार असल्याचे सांगून वाढीव दर सरकारने कमी करण्याची मागणी केली. यावेळी प्रमोद पाटील यांनी वाढीव दराचा शेतकरी वर्गावर मोठा परिणाम होणार असून आधीच तोट्यात असणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे असे सांगून हे वाढीव दर कमी करण्यासाठी सरकारने ताबडतोब पावले उचलावीत असे विनंती केली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून दरवाढीचा निषेध केले. यावेळी सामूहिक वाढीव दर पत्रकाची होळी करून जाहीर निषेध करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, PKPS अध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रमोद पाटील, ओमकार पाटील, आदगोंडा पाटील, रावसाहेब कानडे, मिनाज मुल्ला, भाऊसो सुंदर पाटील, सौरभ कंदले, निखिल खोत, रोहित पाटील, गोपी कानडे, उज्ज्वल चौगुले, राहुल वाडकर, चेतन पाटील, सुशांत कंदले, संजय पाटील यांच्यासह शेतकरी बांधव किसान युवा क्रांती संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. किसान एकता जिंदाबाद. किसान एकता जिंदाबाद. केंद्र सरकारचा खतवाडीबद्दल नमस्कार मित्रांनो, आम्ही किसान युवा क्रांती संघटना चिक्कोडी तालुका. आज सरकारच्या खत दरवाढीबद्दल जाहीर निषेध करीत आहोत. तरी माननीय श्री यशवंतदादा गोसावी यांच्या नेतृत्वाखाली हे आज जाहीर निषेध करण्यात आलेला आहे. कोरोनाच्या महामारीमुळं आधी शेतकऱ्याचा हाल अहवाल होत आहे, तरी हे कारखाना खताचे कारखाने व सरकारचे चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आणखी तोट्यात जात आहे. या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही हा जाहीर निषेध करीत आहोत. नमस्कार मित्रांनो, आम्ही किसान युवा क्रांती संघटनेचे विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष भूषण पाटील व आमचे उपाध्यक्ष अभिनंदन मगदुम यांचा आज आम्ही निश्चित करण्यासाठी खत दरवाढीसाठी निश्चित करत आहोत. याचा कारण म्हणजे आज चालू परिस्थितीत सरकारने खताचे दर वाढवले आहेत. खताचे दर वाढवून शेतकऱ्याच्या पोटावर पाय आणून खूपच वाईट परिस्थिती आलेली आहे. त्यासाठी आज आम्ही नवीन पिढीला व आमच्या मित्रांना सांगू इच्छितो की जागे व्हा, पुढच्या येणाऱ्या परिस्थिती खूपच गंभीर आहेत. त्यामुळे आज आम्हाला एक काहीतर पाऊल उचलावंच लागेल. त्यासाठी आज आम्ही इथं जाहीर निश्चित करायला आलो होतो. सरकारने खूपच मोठा पाऊल उचललं आहे, त्यामुळे शेतकऱ्याला कळत नाही की काय करावं. आज शेतकरी करायचं तरी काय,
हा मोठा प्रश्न आहे। तर आज आम्ही किसान युवा क्रांती संघटना चालू करून आम्ही किसान युवा क्रांती संघटनेचे मित्र परिवार हा जाहीर निषेध करतोय।